रेड एफएम मराठी चैनल सब्सक्राइब करा आणि अपडेट्स मिस न करण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. लाइट्स कॅमेरा ऍक्शन विथ कलाकार श्रुती. ज्या मुलीला मी नेहमी फास्ट फॉरवर्ड मध्ये बघत असते ना, ती मुलगी आज इथे, त्यामुळे मी थोडी फास्ट होणार आहे असं मला वाटतं. बिकॉज सम हाऊ यु नो मी तिला नेहमीच असं असं करताना बघितलं. आय एम टॉकिंग अबाउट द सुपर क्यूट अमृता देशमुख. थँक्यू. आणि तिचे टिकटॉक भयंकर फेमस आहेत आणि एक असा रांगडा माणूस म्हणजे जो आला कीच म्हणायचं की यार जिथं कमी तिथं आम्ही, म्हणजे मी बोलती आहे संग्राम साळवी बद्दल. अमृता, ॲज आय टोल्ड यू की यु नो मी तुला नेहमीच टिकटॉकमध्ये बघितलं. फर्स्ट माझं इंट्रोडक्शन तुझ्याबद्दलचं वॉज टिकटॉक. सो मला सांग की हे गुण जे आहेत की जे तू असं फटाफट डायलॉग्स कॉपी करेल, तुला लहानपणी काही सवय होती? हाऊ यू स्टार्टेड? का घरात अख्खेच खानदानच अख्खं ऍक्टर्स भरलंय म्हणून असं काही आहे? ते एक असूच शकतं की मुळात अंगामध्ये काही काही गोष्टी त्या आहेत, उपजत आहेत. आणि मग नंतर हळूहळू घरचे सांगतात की तू याची नक्कल करायची, त्याची नक्कल करायची वगैरे, असं मला ते सांगतात. तू हे जे काही करतेस ना, मला एवढं माहितीये की मानसी नाईक जी आहे ना, ती तेवढ्यासाठी स्पेशली तयार वगैरे होते. सो टेल मी, तू असा वेडेपणा कधी केला होता फॉर सम टिकटॉक? एखाद दुसऱ्या वेळेला मी तयार होते ते अशासाठी की समजा आता खूप आधी मी एक बनी मे तेरी राधा, तेव्हा तर तेव्हा मी जरा घागरा ओढणी कमॉन यार शोधून काढलीस तू हा त्या वरच्या माळ्यावरच्या कोपऱ्यातल्या बॅगेमधन? हो हो हो. मग बघ, त्यानिमित्ताने वापरले गेले ते, नाहीतर तसेच राहिले असते तिथे, त्यामुळे उलट त्यानिमित्ताने काढले गेले. जसं तू म्हणालीस की ही जी मुलगी आहे, हे जे कॅरेक्टर आहे रिया नावाचं, ते खूप कॉन्फिडेंट कॅरेक्टर आहे. तर मला सांग की कधी कधी आपल्याला आपला कॉन्फिडन्स खूप महागात पडतो, तुझ्या बाबतीत असं कधी झालंय? माझ्या बाबतीत हो झालेलं असं एकदा आणि मला खूप रिग्रेट होतं. ते अगदी आयुष्यातली पहिली म्हणजे असं ब्युटी पेजंट सारखं किंवा पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट एक जी होती ती श्रावण क्वीन होती. हो. आणि मी फायनल पर्यंत सिलेक्ट झाले होते आणि ज्या एका राऊंडला परफॉर्म करायचं होतं काहीतरी, तर तेव्हा मी ठरवलं होतं की मी नाटकातला एक सीन करणार तिथे. आणि माझे आई बाबा असं होते की नाही, तू प्रायमरी राऊंडला जेव्हा तू पुण्यात जेव्हा सिलेक्ट झाली होती तेव्हा तू जो एक डान्स केला होता, मी एक फ्युजन डान्स केला होता, डार्लिंग जे गाणं आहे उषा उत्तपेंचं, त्याच्यावरती मी भरतनाट्यम केलं होतं आणि तो खूप आवडला होता तेव्हा. पण मी नंतर म्हटलं की नाही, मी इथे आता फायनलला सगळ्याच जणी डान्स करताय तर मी नाटकातलं एक काहीतरी करते. आणि जेव्हा ज्या दिवशी मी परफॉर्म करायला गेले, तो एक रिसेप्शन हॉल होता, सरळच्या सरळ होता, तिथे एकच फक्त भाषणासाठी जो माईक असतो तो होता आणि तिथे कम्प्लिटली कल्ला गर्दी होती आणि मी जो पॅच केला तो कुणालाही ऐकू गेला नाही, हार्डली जजेसपर्यंत पोहोचला कसा बसा आवाज. सो माझे सगळेच अंदाज तिथे चुकले. सो ते दोन धडे होते की एक तर कॉन्फिडन्स जो होता तर तो थोडासा चुकला तिथे आणि दुसरी गोष्ट आईचं ऐकावं नेहमी. मोठ्यांचं ऐकावं. डायरी लिहायचं आहे आणि बाबांनी एकदा डायरी बघितली आणि त्याच्यात शेवटच्या पेजवर, माझे बाबा प्रोफेसर त्यामुळे त्यांनी ते सगळं बघितलं आणि शेवटच्या पानावर लिहिलं हे सगळं ठीक आहे पण शुद्ध लेखनाच्या खूप चूक. हे आलं काय अर्थ अरे, म्हणजे असं खूप किस्से असतात ना आयुष्यातले की अरे हा मला लिहायला आवडेल. तसं तुझ्या आयुष्यातला कुठला किस्सा तुला तुझ्या पुस्तकात असं वाटतं की फॉर शुअर दिस शुड बी देअर? परवाच मी माझं कपाट आवरत होते तेव्हा मला माझी जुनी डायरी सापडली आणि एका ठिकाणी मी लिहिलं होतं की खूप आधी सह्याद्रीवरनं एक व्हील स्मार्ट सुनबाई नावाचा कार्यक्रम यायचा ज्याचं अँकरिंग पुष्कर श्रोत्री करायचा. तर जळगावला मी असताना, म्हणजे माझं बालपण सगळं जळगावला गेलं, तर तिथे तो शो करण्यासाठी माझ्या घरी आले होते आणि माझी आई वॉज द कंटेस्टंट. सो पुष्कर श्रोत्री घरी आला होता आणि असं सगळं, तर मी ते सगळं लिहिलं होतं त्याच्यात की आज पुष्कर श्रोत्री घरी आला होता आणि छान दिसतो तो तसा गोरा वगैरे असं तसं. आणि मी लिहिलं की एका तासाच्या एपिसोडसाठी 3.5-4 तास लागले पण हरकत नाही, मला हेच करायचंय हे मला कळलंय. आता मी पुष्कर श्रोत्रीला भेटेन, ते ऍक्ट्रेस अमृता देशमुख म्हणूनच भेटेन असं मी तिथे लिहिलेलं आहे. फोटो काढला आणि मला झालं की मी काय लिहिलंय. पुष्करला एक गोष्ट माहिती की नाही, पुष्की मी तुला कॉल करणार आहे आणि मी तुला हे दाखवणार आहे की तुझ्याबद्दल पण कोणीतरी स्वप्न बघितली होती मित्रा. हाऊ स्वीट आहे, बट दीज आर सच अ लवली मेमरीज यु नो. ओके, आणि आता मी तुमच्यासोबत खेळणार आहे एक रॅपिड फायर राऊंड. ओके, सो रिकाम्या जागा भरा. अमृता, मला ही सवय सोडायची आहे. तयार व्हायला वेळ लागतो, ती मला सवय सोडायची. ओके, संग्राम, मला ही गोष्ट निवडायला फार वेळ लागतो. टी शर्ट्स म्हणजे असं ढीग आहे, असे 3-4 लाईन टी शर्ट शर्ट असं सगळं खूप आहे, तरी त्याच्यात मला असं होतं की खुशबू येते आणि बोलते संग्राम कपाट रिकाम नाहीये.
मग ती कशी हात घालते रॅन्डम, हे घे जा, हा ओके हे पेहनता हूं आज. ओके, एक डिसिजन जे तू कोणाला तरी दिलस आणि यू स्टील रिग्रेट, एक सजेशन रॅदर. फिल्मच्या बाबतीत असं झालेलं आहे, ते मी सजेस्ट केलं माझ्या मित्रांना आणि त्याचं मला फळ लगेच इंटरव्ह्यूमध्ये मिळालं. दिवानगी अर्जुन रामपाल आणि दिया मिर्झा फिल्म रिलीज झाली होती, खूप फेमस म्हणजे ती हिट झाली होती. आणि त्याच्याबरोबर अजय देवगनची एक फिल्म होती तेरा मेरा साथ आय थिंक, ज्याच्यात गाणं होतं जम्बो जेट जुई. आणि सगळे मित्र बोलले की अरे दिवानगी बहुत अच्छी फिल्म आहे ती जाऊ. म्हटलं पागल हो की अजय देवगन नॅशनल अवॉर्ड विनर यार, उसकी फिल्म देखने जाते. ओके ओके, आणि म्हणून आम्ही सगळे गेलो, खूप मार खाल्ला. ओके अमृता, एक प्रश्न जो तुला विचारण्यात आला आणि यू वर लाईक हा प्रश्न. आता एका व्यक्तीला मी भेटले होते तर त्या व्यक्तीने मला विचारलं तू टिकटॉक वर आहेस ना, तुम मिलो टिकटॉक पे हा, हम दिखाते हैं तुमको. ऑलराइट, पण थँक्यू बोथ ऑफ यू फॉर कमिंग हियर. इतका लाईव्हली इंटरव्ह्यू मी आयुष्यात पहिल्यांदा देते की ज्याचे प्रश्न इतके वेगवेगळे आहेत. वाह, सो थँक्यू सो मच फॉर दॅट. 93.5 बजाते रहो.